आरोग्य विभाग भरती दोन हजार बावीस ज्याच्यामध्ये गट क व डच्या पदभरतीची तुम्ही वाट पाहून आहात त्यासाठी एकूण पदांची किती पदांची जाहिरात येऊ शकते त्याविषयीची माहिती आपण बघणार आहोत आणि तुमच्या परीक्षा ज्या आहेत त्या कशा पद्धतीने होतील तर ऑनलाईन पद्धतीने होतील कुठल्या कंपनीमार्फत होऊ शकतात तेही पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा त्यासाठी या व्हिडिओला देखील नक्की लाईक करा तर पहा विद्यार्थी मित्रांनो ही माहिती मी तुमच्यासमोर सर्वात अगोदर ओपन केलेली आहे गट डची गट ड मध्ये विद्यार्थी मित्रांनो जिल्ह्यानुसार या ठिकाणी जागा जी आहे तुम्हाला पाहायला भेटतील ज्याच्यामध्ये पहा ठाणे तीनशे अठ्ठावीस उग्रे त्यानंतर सर्वात जास्त पुणे जिल्ह्यासाठी जागा होत्या तीनशे सेहेचाळीस आता विद्यार्थी मित्रांनो ह्या जागा ज्या आहेत त्या डिसेंबर दोन हजार एकवीस पर्यंत मी तुम्हाला दाखवतोय ठीक आहे गट डच्या डिसेंबर दोन हजार एकवीस पर्यंतच्या जागा गट ड मध्ये किती होत्या तर जवळजवळ विद्यार्थी मित्रांनो किती तीन हजार प्लस जागा या ठिकाणी होत्या त्याच्यानंतर गट क मध्ये किती जागा होत्या डिसेंबर एंडिंगपर्यंत तर दोन हजार सातशे पंचवीस जागा होत्या ज्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्व पदं होती लघुटंक लेखक असल लिपिक असल लिपिक पद ही आत्ता याद्वारेच भरलं जाणारी आरोग्य विभागाद्वारे उच्च श्रेणी लघुलेखक असल त्यानंतर वर्ष सहाय्यक असल किंवा ग्रंथपाल असेल अशी विविध पदं होती तर आता गट मधील आणि गट टची एकूण पदांची किती पदांची जाहिरात येऊ शकते त्याची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी देतो त्यानंतर गट क मधील काही पदांचं का एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे त्याचीही माहिती देतो तर पहा गट ड मध्ये तीन हजार चारशे सहासष्ट जागा होत्या आणि गट क मध्ये दोन हजार सातशे पंचवीस टोटल सहा हजार एकशे एक्क्याण्णव पदांची जाहिरात पहिली प्रसिद्ध झाली होती ठीक आहे तर आता विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये जी नवीन परिपत्रक आलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटले पहा डिसेंबर दोन हजार बावीस अखेरपर्यंत संभाव्य रिक्त पदांचा समावेश देखील बिंदू नामवली व वॅकेन्सी मॅट्रिक्समध्ये करण्यात यावा म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो ह्या जागा ज्या होत्या सहा हजार एकशे एक्क्याण्णव ह्या जागा डिसेंबर 2021 हजार पर्यंत होत्या तर डिसेंबर दोन हजार मधील देखील रिक्त पदांचा समावेश करण्यात येणार असून त्या जागा आता तुमच्या वाढतील म्हणजे सहा हजार एकशे एक्क्याण्णव प्लस विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी गट डच्या आणि क च्या जरी एक एक किंवा दोन दोन हजार जरी जागा वाढल्या तरी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आठ ते नऊ हजारपर्यंत जागा जाऊ शकतात आणि महत्त्वाचं म्हणजे ही जाहिरात जी आहे विद्यार्थी मित्रांनो डिसेंबर एंडिंग ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्रसिद्ध होऊ शकते त्याच्यामुळं घटकं आणि डच्या जागा वाढल्यानंतर आता तुम्हाला त्याचा फायदा असणार आहे परंतु नवीन विद्यार्थी मात्र या ठिकाणी अर्ज करू शकतील जुन्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी अर्ज करायची गरज असणार नाही ज्याच्यामध्ये या ठिकाणी सर्व सांगितलंही आहे त्यांनी पहा वॅकेन्सी मेट्रिक तयार करताना बिंदूनामावली वॅकेन्सी मॅट्रिक आणि जाहिरातीचा नमुना असे एकत्रित प्रस्ताव उपरोक्त कालबद्ध कार्यक्रमानुसार कार्यालयामध्ये सादर करण्यासाठी सांगितले होते तर विद्यार्थी मित्रांनो नामोली सादर झालेली आहे त्याचबरोबर ती नामोली जी असते वॅकेन्सी मेट्रिक जी असते मागासवर्ग कक्षाकडनं विद्यार्थी मित्रांनो प्रमाणित देखील झालेले आहेत त्याच्यानंतर आता कंपनी निवडीची प्रोसेस जी आहे ती सुरू आहे ज्याच्या मध्ये विद्यार्थी मित्रांनो कंपनी निवडीची प्रोसेस जे असणार आहे पदभरतीसाठी त्यांनी काल जो जी आर प्रसिद्ध झालेला आहे त्याच्यामध्ये एक वाक्य सांगितले पहा टी सी एस अथवा आय बी पी एस यापैकी कोणत्याही एका कंपनीची आवश्यकतेनुसार संबंधित प्रशासकीय विभाग कार्यालयाने निवड करावी तर या दोन्हीपैकी एकच कंपनी निवडायसाठी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सांगितलेलं आहे तर टी सी एस विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी निवडली जाऊ शकते तुमच्यामध्ये कुठल्या कंपनीमार्फत परीक्षा घ्यायला हव्यात तेही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा टी सी एस अथवा आय बी पी एस दोन्हीही कंपन्या शंभर टक्के त्यांची या ठिकाणी देतात आपल्याला माहिती असेल पी एम सीमध्ये विद्यार्थी मित्रांनो ज्या परीक्षा झाल्या आय बी पी एस कंपनीमार्फत झाल्या होत्या अतिशय कडक पद्धतीने बऱ्याच विद्यार्थ्यांचे जे प्रमाणपत्र होते त्या थे विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र अनुभव प्रमाणपत्र होते त्याच्यामध्ये बरीचशी माहिती नव्हती त्यामुळे त्यांना पद स्पर्धा परीक्षेमधून देखील बाहेर करण्यात आलेलं आहे आयबीपीएस मार्फत तर ह्या कंपन्या ज्या आहेत टी सी एस आय बी पी एसपैकी कुठलीही एक कंपनी निवडली जाऊ शकते परंतु टी सी एसला ला जास्त प्रेफरन्स या ठिकाणी आरोग्य विभाग देणार आहे टी सी एस निवडली जाऊ शकते तर तुमच्यामध्ये कुठल्या कंपनीमार्फत परीक्षा व्हायला हव्यात तेही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आता विद्यार्थी मित्रांनो टी सी एस आणि एस निवडली तर तुमच्या परीक्षा ज्या आहेत त्या ऑनलाईन पद्धतीने घेतले जातील कारण की सर्वात जास्त अर्ज या ये ठिकाणी येतील जागा देखील वाढलेली असतील आता महत्वाचं आहे ते म्हणजे विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा कुठल्या गटामध्ये कमी आणि जास्त असेल तर क मध्ये विद्यार्थी मित्रांनो जागा थोड्या कमी असतील क मध्ये तुमची स्पर्धा जी असणार आहे थोडी कमी असणार आहे जागा कमी असतील परंतु असे बरेचसे या ठिकाणी संवर्ग आहेत जसं की वीज तंत्री शस्त्रक्रिया ग्रह त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो टेक्निशियन्स असतील किंवा फार्मासिस्ट असतील एक्सरे टेक्निशियन्स असतील वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता असेल डायलासिस टेक्निशियन असेल या पदांसाठी अर्ज जे आहेत ते कमी येतात डेंटल मेकॅनिक इजीसी टेक्निशियन यांच्यासाठी कमी येतात परंतु बाकी जी पदं जसं की लघुलेखक आहे लिपिका आहे त्याच्यानंतर दूरध्वनी चालिक आहे ड्रायव्हर आहे या पदांसाठी जसं की दहावी पास आणि पदवीवरती ही पदं भरली जातात त्यांच्यासाठी जास्तीत जास्त अर्ज येतात त्यांना जास्त विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काय असेल त्या पदांसाठी कॉम्पिटिशन जास्त तुम्हाला पाहायला भेटेल तर त्याच्यानंतर गट ड मधील जी पदं आहेत त्या पदांमध्ये मात्र तुम्हाला एकच अर्ज करावा लागतो गट ड मध्ये कुठल्या कुठल्याही पदांसाठी म्हणजे एक जरी अर्ज केला तुम्ही तरी सर्वच पदांसाठी तुमचा गट ड मध्ये अर्ज ग्राह्य धरला जातो भरपूर सारी पदं आहेत गट ड मध्ये फक्त दहावी पासवरती सर्व पदं जी आहेत ती भरली जातात परंतु एक जरी अर्ज तुम्ही केला तरी सर्वच पदांसाठी गट ड मध्ये ग्राह्य धरला जातो दहावी पासवरती तुम्ही अर्ज करू शकता आणि सर्वात जास्त जागा ज्या आहेत त्या गट ड मध्ये असतील पहिल्या जागा आहेत जवळजवळ साडेतीन हजार त्याच्यानंतर जागा जर वाढून अजून विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये दोन ते अडीच हजार वाढल्या तर जागा ज्या आहेत ते साडेपाच हजारपर्यंत जातील तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ही माहिती जी आहे तुम्हाला किती पदापर्यंत जाहिरात येऊ शकते त्याबद्दलची दिलेली आहे त्याचबरोबर ऑनलाईन टी मार्फत तुमच्या परीक्षा ज्या आहेत ते या ठिकाणी होऊ शकतात अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा जाहिरात कधी येणार त्याबद्दल ही माहिती दिलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि पुढील अभ्यासासाठी चॅनललाही सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद